श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे होत आहेत असे नवनवे खुलासे समोर येत आहेत की ज्यामुळे लोकांचा आफताब बद्दलचा रोष वाढत जातोय आफ्ताबला जा आफ्ता कठोरात कठोर कथुर शिक्षा व्हावी अशी भूमिका अनेकांनी मांडली आहे पण हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाहीये आफताब श्रद्धाचा खून हा अतिशय थंड डोक्यानं केला आहे आणि नियोजनबद्धपणे त्याने सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी आफताबला तब्बल सहा महिन्यांचा कालावधी मिळाला त्यामुळे आता या किचकट प्रकरणात आता सगळ्यात मोठी एंट्री झाली आहे ही एंट्री आहे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची उज्ज्वल निकम हे श्रद्धा वालकर हत्या प्रकरण कोर्टामध्ये लढणार आहेत पण हे आव्हान काही सोपं नाहीये यावर स्वतः उज्ज्वल निकम यांनी काय म्हटलंय हे जाणून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणातील आरोपीला पाकीची शिक्षा सुनावली जावी अशी मागणी करणारे पत्र डॉक्टर नीलम गोरे यांनी ओम बिर्ला यांना दिलं या प्रकरणी राज्य सरकारनं विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी सुद्धा डॉक्टर गोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती त्यावर त्यांनी त्वरित संमती दिली आहे म्हणजेच आता या प्रकरणामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम हे महत्त्वपूर्ण भूमिकेत असतील पण गुंतागुंतीचं असलेलं हे प्रकरण का आहे आव्हानात्मक याबद्दल स्वतः उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांदा स्पष्टपणे भाष्य केलंय ते काय म्हणतायत समजून घेऊ सर्वोच्च न्यायालयानं अशा प्रकारच्या गुन्ह्यांना थंड डोक्यानं केलेला खून असं वर्णन आहे पण आफ्ताबनं ज्या पद्धतीनं श्रद्धा वालकरचा खून केला तिच्या शरीराचे तुकडे करून प्रेताची विल्हेवाट लावली आणि त्याच घरात राहिला ते पाहून मी म्हणेन त्यानं गोठलेल्या रक्तानं श्रद्धाचा खून केला श्रद्धाचा खून आफ्ताबनं केला हे सिद्ध करण्यासाठी दिल्ली पोलिसांपुढे काही आव्हानं आहेत श्रद्धाचा खून करण्यामागे आफताबचा हेतू काय होता श्रद्धा आणि आफ्ताब यांना एकत्र जिवंत पाहणारा साक्षीदार पोलिसांना शोधावा लागेल आफताबनं श्रद्धाचा खून केल्यानंतर काही रसायनांची फवारणी केली ती रसायनं कुणाकडून -कुण विकत घेतली आणि त्या विक्रेत्याकडनं आफताबची ओळख पटवून घ्यावी लागेल आफताबनं फ्रीज कुणाकडनं विकत घेतला त्या विक्रेत्याकडनं आफताबची ओळख पटवून घेणं आफताबनं श्रद्धाच्या मांसाचे आणि हाडाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे रासायनिक तज्ज्ञांच्या मदतीनं पोलिसांना ते सिद्ध करावं लागेल आफताबनं विल्हेवाट लावलेले मांसाचे तुकडे मनुष्याचेच आहेत हे सुद्धा सिद्ध करावं लागेल श्रद्धाच्या पालकांचं रक्त तपासून त्यांचे डी एन ए आणि तुकडे केलेल्या मांसाचे डी एन ए तपासून आफताबनं विल्हेवाट लावलेल्या शरीराचे तुकडे श्रद्धाचेच आहेत हे सिद्ध करावं लागेल थोडक्यात हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवरती आधारित असेल पोलिसांना परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी निर्माण करावी लागेल कधी कधी साक्षीदार खोटं बोलतात परिस्थितीजन्य पुराव्यांना कायदेशीर महत्त्व आहे फौजदारी खटल्यास सरकारी पक्षाला आरोपीच्या विरोधात निसंशयपणे गुन्हे सिद्ध करावा लागतो आरोपीला केवळ अटक करून पोलिसांचं काम होत नाही त्याला गुन्ह्यामध्ये दोषी असल्याचं सिद्ध करावं लागतं दिल्ली पोलिसांना या प्रकरणात आफताबला आरोपी म्हणून सिद्ध करावं लागेल उज्ज्वल निकम यांनी पोलिसांसमोर असलेली आव्हानं तर आहेत पण आता प्रश्न असा आहे की हे प्रकरण उज्ज्वल निकम यांच्याकडे गेल्यानंतर श्रद्धाला न्याय मिळणार का जशी मागणी होते त्याप्रमाणे आपतावर कठोरातली कठोर कारवाई होणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नेमकी कधी मिळतात हे पाहणं महत्त्वपूर्ण असेल या सगळ्या घडामोडींवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद